नमस्कार, जान्हवी फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की आपले जे बेसिक आकार असतात त्यामध्ये चेन स्टिचचा सराव कशा पद्धतीने करायचा आहे ते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे वळणदार आकार असतात त्यामध्ये चेन स्टिच कशी करायची ते। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम हा असा नागमोडी आकार तुम्हाला काढून घ्यायचा आहे। आपण ह्या आकाराचा सराव ह्यासाठी करणार आहोत की आपल्याला सुरुवातीला सरळ रेषेवर चेन स्टिच करण्याची सवय असते। ह्या आकाराने आपल्या हाताला वळण मिळते की उजवीकडून डावीकडे ही सुई कशा पद्धतीने फिरवली जावी हे आपल्याला व्यवस्थित कळते व बोटांना स्पीड देखील येतो। इथे मी जरी दोरा व 14 नंबरची सुई वापरत आहे। सुरुवातीला इथे दोऱ्याला गाठ बांधून घ्यायची आहे व चेन स्टिच करण्यास सुरुवात करायची आहे। चेन स्टिच करताना लूपचा हा आकार सर्वीकडे एकसारखा यायला पाहिजे ही काळजी घ्यायची आहे। सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना तुमच्या चेन स्टिचच्या लूपचा आकार हा मोठा आला तरी चालेल, पण मोठा हा आकार जास्तही मोठा नसावा, नाही तर आपला शेप हा बिघडू शकतो। शेवटी आपल्याला प्रॉपर अशी गाठ मारून घ्यायची आहे। आपला पुढील आकार आहे हा चौकोन। ह्या चौकोनाचा आकार हा स्प्रिंग सारखा आहे। हा चौकोनाचा सराव करताना आपल्याला दोन्ही बाजूंनी करायचा आहे। सुद्धा करायचा आहे। सुरुवातीला आपण बाहेरच्या साईडने चेन स्टिच करून घेणार आहोत। ह्या आकाराचा उपयोग आपल्याला डिझाईनच्या आउटलाईनसाठी होणार आहे। पुढचा हा आकार आपला गोल म्हणजे जिलेबीसारखा दिसणारा आहे।
ह्या आकारामध्ये सुद्धा आपण बाहेरून किंवा मधल्या सेंटरमधनं सुरुवात करू शकतो. शक्यतो नवीन शिकत असताना आपण बाहेरूनच सुरुवात करायची आहे, कारण नवीन शिकत असताना आपल्याला कळत नाही की सुई ही कशा प्रकारे फिरवायची आहे. एकदा आपल्याला सुईचा सराव झाला की सेंटरमधून व बाहेरून दोन्ही बाजूंनी सराव करायचा आहे. चेन स्टिच करत असताना लूपचा हा आकार जास्त मोठा घ्यायचा नाही. आकारानुसार लूप हा आपण सुरुवातीला छोटा मोठा घेऊ शकतो, पण जास्तही मोठा घ्यायचा नाही. पुढचा हा आकार आपला वेलीसारखा दिसणारा आहे. ह्या आकाराचा उपयोग आपण सहसा रांगोळी काढतानाही सुद्धा करतो. ह्या आकाराचा उपयोग आरीवर्क करताना खूप जास्त प्रमाणात केला जातो, त्यामुळे ह्या आकाराचा सराव तुम्हाला खूप जास्त करायचा आहे.